तो जो बघताय तर सिंधुदुर्ग किल्ला, आपण जिथं उभा आहे हा परिसर आहे मोर्याचा धोंडा म्हणून, हा परिसर आहे या ठिकाणी तो मोर्याचा धोंडा म्हणा. तिथं देव आहे म्हणजे गणपतीची मूर्ती आहे, शिवलिंग आहे आणि नंदी पण आहे. तर 1664 जेव्हा शिवाजी महाराज आणि सिंधुदुर्ग किल्ला बांधायचं ठरवलं होतं त्यावेळी बांधणी करण्याच्या पूर्वी भूमिपूजन करायचं असतं. भूमिपूजन म्हणजे गणेशपूजन. मग गणेशपूजन करायचं तर मग शिवाजी महाराजांनी त्यांच्या सेवकांना आज्ञा केली की गणपतीची मूर्ती आहे ती दगडामध्ये काढा म्हणून. त्यांच्या सेवकांनी त्यांची आज्ञा मानली. या ठिकाणी त्यांनी गणेशाची मूर्ती काढली. त्या गणेशाच्या मूर्तीबरोबर शिवलिंग पाहिजे झालं, शिवलिंग नंदी ते पण काढण्यात आलं. तर आता प्रश्न असा आहे की भूमिपूजन इथे आणि सिंधुदुर्ग किल्ला तिथे असं का? तर जेव्हा शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायचं ठरवलं होतं त्यावेळी भूमिपूजन करण्यासाठी ज्या ब्राह्मणांना सांगितलं होतं त्या ब्राह्मणांनी त्यावेळी अशी समज होती की समुद्रावरून जायचं नाही, मग ते अपशकुन होतो असं काहीतरी त्यावेळीची समज होती ती. त्यामुळे त्यावेळी त्यावेळीच्या ब्राह्मणांनी समुद्रावरून जाण्याचं जायचं नाही असं महाराजांना सांगितलं. ते महाराजांनी त्यांना भरपूर समजावून सांगून पण त्यांनी ते तयार झाले नाहीत. मग त्या ठिकाणी त्यांच्या इच्छेखातर, ब्राह्मणांच्या इच्छेखातर त्यांनी मग या ठिकाणी आपल्या सेवकांना आज्ञा देऊन या ठिकाणी गणेशमूर्ती तयार करून घेतली, शिवलिंग तयार करून घेतलं आणि नंदी तयार करून घेतला. तर अशी ही मोर्याचा धोंड्याची ही गोष्ट आहे. पण बघूया आतमध्ये जाऊन आता. चला शिवाजी महाराजांच्या हाताची आणि पायाची ठसे आहे त्याच्यावरती, जे त्या शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये पण ते त्यांनी चांदीमध्ये करून ठेवलेले आहेत, पण हे त्यांचे ओरिजिनल ठसे आहेत.
शत्रूंनी जर समजा इथं शत्रूंनी समजा आक्रमण केलं तर इथल्या सैनिकांना बाहेर पडण्यासाठी इथून साधारण 5 किलोमीटर बाहेर ओझर म्हणून गाव आहे त्या ठिकाणी बाहेर पडतो. किल्ला शिवाजी महाराजांनी 1664 बांधला. हिरोजी इंदुलकर यांनी तो बांधला शिवाजी महाराजांसाठी. हा किल्ला चारही बाजूने समुद्र आहे आणि चारही बाजूने समुद्र असून पण या किल्ल्यावरती 3 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. शिवाजी महाराजांनी जे कुठे पण किल्ले बांधले म्हणजे समुद्रात असू देत किंवा उंच डोंगरावरती असू देत तिथं त्यांच्या विहिरींना तेव्हा पाणी लागलेलं होतं. अजून पण पाणी आहे त्या विहिरींच्यावरती. ते एक आश्चर्यच आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती कसं यायचं तर तुम्ही मुंबईवरून वगैरे येत असाल तर सगळ्यांना माहिती असणार आहे मालवणमध्ये कसं यायचं. ते सागरी महामार्गावरनं पण येता येतो आहे म्हणजे देवगडवरनं पण येता येतं आहे. जर तुम्ही हायवेवरून येणार असाल तर मग कणकवलीमधून आचरा मार्ग येता येतं आहे, कसाल मार्ग येता येतं आहे, कुडाळमधनं चौक्यातनं येता येतं आहे. तर इथं आल्यानंतर तुम्ही काय काय बघू शकताय. किल्ल्यावरती आल्यानंतर पहिल्यांदा जरीमरीचं देऊ लागतं आतमध्ये. त्यानंतर जरीमरी देऊ लागल्यानंतर पुढे आल्यावरती शिवाजी महाराजांचं मंदिर लागतं. शिवाजी महाराजांचं मंदिर झाल्यानंतर पुढे आल्यावरती टेहळणीचा बुरुज लागतो. टेहळणीचा बुरुज झाला की त्यानंतर पुढे भवानी मातेचं मंदिर लागतं आणि भवानी मातेच्या मंदिरानंतर पुढे तुम्ही पूर्ण किल्ल्याच्या पूर्ण तटबंदीवर तुम्ही फिरू शकता. चारी बाजूला अथांग समुद्र आहे. खूप मस्त वाटतं इथं आल्यानंतर. फ्रेश वाटतंय. दुपार आहे तरी पण एवढं काय वाटलं नाही की इथं म्हणजे एवढी उष्णता अशी वाटली नाही. पण तिथं खालती गेल्यानंतर उष्णता मात्र जास्त आहे. तिथं वारं असल्यामुळे एवढं काय वाटत नाही आहे. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला सांगा मला. सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर पण करा. Bye. Take care.